स्वागत आहे तुमचं हेल्दी वेल्थ या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। हिवाळ्यात आपण अशा बऱ्याच गोष्टीचे सेवन करतो ज्यामुळे आपल्या शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो। वजन कमी करणे, हाडे मजबूत करणे, शरीरातील उष्णता यांसारख्या अनेक गोष्टीसाठी आपण उपाय करतो। अशीच एक गोष्ट म्हणजे मखाना। हे एक कमळाची बी आहे जी आपल्याला हिवाळा ऋतूत खाल्ल्याने बरेच फायदे मिळतात। तसेच कमळाची बी पोटॅशियम, मॅग्नीज, फॉस्फरस, प्रथिने आणि मॅग्नेशियमचा चांगला स्रोत आहे। त्याचे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात। कमळाचे बी हे आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात, त्यामुळे त्याचा प्रथम फायदा आपल्या शरीराला होतो। मखान्यामध्ये कार्बोहायड्रेट आणि प्रथिने मोठ्या प्रमाणात आढळतात। अशा वेळेस रक्तात साखर असलेल्यांसाठीही हे खूप फायदेशीर मानले जाते। मखानामध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम आणि सोडियम कमी प्रमाणात असल्यामुळे मधुमेह आणि लठ्ठपणाविरुद्ध लढण्यासाठी मखाना अतिशय उत्तम आहे। मखानाचे सेवन केल्यास रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते। उच्च रक्तदाब रुग्णांसाठीही मखाना कमळाचे बी खूप फायदेशीर आहे, कारण त्यात सोडियम आणि पोटॅशियमचे प्रमाण कमी आहे। आपल्या हाडांना बळकटी देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या मखानामध्ये कॅल्शियमची चांगली मात्रा आढळते। म्हणून जर तुम्हाला तुमची हाडे मजबूत करायची असतील तर कमळ बी खाल्ले पाहिजे। मखानातील अँटीऑक्सिडंटमुळे ते पचनासाठी खूप फायदेशीर मानले जाते। तुम्हाला जर तुमची त्वचा चमकदार बनवायची असेल तर त्याची आपल्याला मदत होऊ शकते। याचे कारण असे आहे की मखानामध्ये मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट आहेत, तर मुठभर मखाना खाल्ल्याने आपल्या चेहऱ्यावर चमक दिसून येते। हिवाळ्यात आपण बऱ्याच गोष्टीचे सेवन करतो ज्यामुळे कधी कधी आपले वजन वाढू लागते, पण वजन कमी करण्यात मखाना कमळ बी महत्त्वाची भूमिका बजावू शकते। एवढेच नाही, जेव्हा जेव्हा कोणी वजन कमी करते तेव्हा आधी मखाना खाण्याचा सल्ला दिला जातो। मखान्यामध्ये भरपूर प्रोटीन आहे, म्हणून आपण जर त्याचे सेवन केले तर आपले वजन आटोक्यात येऊ शकते। तर मित्रांनो, असेच हेल्थ रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि तिथे असलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओबद्दल अपडेट्स येत राहील। तर मित्रांनो, भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये। स्वस्थ रहा आणि आरोग्याची काळजी घ्या। धन्यवाद।